यांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सर्वी देणे कैसी असे, सकल स्वारीचा केला त्या मानावे, गेलो मी परलोकी उरावे, किती रूपे निष्ठ्याचा महावे, जय श्रीराम। मी धनंजय उत्तम गावडे, विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवड, जिल्हा सहमंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे। आज जे चिंचवड गावातील चापेकर चौकात हे जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाचा विषय असा की भोसरीमध्ये 30 जून 2021 रोजी पहाटे ज्यावेळेस 3 गोवंश गाभण अवस्थेतल्या गायी ज्यावेळेस कापून कसाईंनी टाकल्या होत्या, तर हे त्याच्यासाठी निषेध म्हणून हे आंदोलन घेण्यात आलं। पण हे फक्त तो प्रकार त्या दिवशीचा नव्हता, तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी नेहरूनगर सारखा परिसर, कुदळवाडी सारखा परिसर, ज्या ज्या मुस्लिम बहुल परिसरामध्ये हे प्रकार वारंवार घडतात, हे प्रकार आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून, बजरंग दलाच्या माध्यमातून किंवा स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून, पोलीस प्रशासन असेल किंवा तिथले जे काय कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून असेल, आम्ही त्यांच्यासमोर हा प्रकार उघडकीस आणून दिला। पण तरीसुद्धा हे प्रकार असे वारंवार घडत आहेत आणि ते थांबवण्यासाठी म्हणून आम्ही वारंवार विनंती करूनसुद्धा निवेदनाद्वारे स्वतःने ऐकलं नाही म्हणून आंदोलनाचा पवित्रा आम्हाला घ्यावा लागला। तरी परत एकदा या निमित्ताने विनंती आहे की देशी गोवंश, महाराष्ट्रात देशी गोवंश हत्याबंदी कायदा असतानासुद्धा याची कत्तल खुल्यामपणे होती आहे, तरी ती थांबवण्यासाठी शासनाने जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, एवढीच विनंती। बोला भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, क्रांतिवीर चापेकर, छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की। तीन जिवंत गाई म्हणजे ज्या पोटात नासरू असलेल्या गाभण गायींना अर्धवट अवस्थेत या कसाईंनी त्या ठिकाणी मारून सोडून गेलेले होते आणि आतापर्यंत ज्या ज्या वेळेस जिथे जिथे हे प्रकार घडले, विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा अन्य कोणत्याही हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा स्थानिक ग्रामस्थ असतील, त्यांनी त्या त्या वेळी हे प्रकार सर्व पोलीस चौक्यांना, सर्व पोलीस स्टेशन निदर्शनास आणून दिले आणि तरी विपरीत परिस्थिती करण्यासारखं संकट आपल्या सर्वांवर ठेपलेलं आहे, तरी सुद्धा आपण शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे कमी संख्येत जे काही आपल्याला निर्देश दिलेले त्या निर्देशाचं पालन करून आपण हे आंदोलन छोट्या खाली करण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून किमान निषेध तरी नोंदवायला गेला पाहिजे।